अत्यंत बुद्धिमान, चिकित्सक आणि चौकस अशी कन्या रास। या कन्या राशीच्या आयुष्यामध्ये सप्टेंबर 2024 मध्ये नक्कीच काही चांगल्या घटना घडणार आहेत। पण कोणत्या आहेत त्या घटना? अहो, त्यांच्या संपत्तीमध्ये वाढ होऊ शकते, प्रगतीच्या चांगल्या संधी त्यांच्या समोर येऊ शकतात, नोकरी बदलायची इच्छा आहे का ती इच्छा सुद्धा पूर्ण होऊ शकते, सगळ्यात महत्त्वाचं आर्थिक लाभाच्या संधी वाढतील, एकंदरीतच कन्या राशीच्या भौतिक सुखसोयी वाढतील, एखादी चांगली बातमी सुद्धा मिळू शकते बर का। अहो, इतकंच नाही तर कामाच्या ठिकाणी चांगला सन्मान सुद्धा मिळू शकतो। इतकं सगळं चांगलं चांगलं कन्या राशीच्या जीवनामध्ये सप्टेंबर महिन्यात घडण्याची शक्यता आहे। ऐकून आनंद वाटला ना? मग लगेच चॅनलला सबस्क्राईब करा। फेसबुक पेज वरून व्हिडिओ बघताय का? मग फेसबुक पेजला फॉलो करा। मित्रांनो, कन्या राशीसाठी अनेक चांगल्या लाभाच्या संधी सप्टेंबर महिन्यामध्ये येणार आहेत। आता ते सगळं सविस्तर जाणून घेऊ की लाभ कशा प्रकारचा होणार आहे किंवा कोणत्या गोष्टींमध्ये त्यांना काळजी घेण्याची गरज आहे हे सुद्धा जाणून घेऊ। पण तुमच्यापैकी 80% लोक असे ज्यांनी अजून चॅनल सबस्क्राईब नाही केलं आहे, म्हणून ही छोटीशी आठवण, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। मंडळी, हे खरं आहे की कन्या राशीसाठी सप्टेंबर महिना लाभाचा ठरणार आहे, पण तरीसुद्धा काही गोष्टींमध्ये तुम्हाला सावधही राहावं लागणार आहे। सप्टेंबर महिन्यात तुम्ही योग्य ते निर्णय घ्याल, त्याचबरोबर राजयोगाचा परिणामसुद्धा तुम्हाला सप्टेंबर महिन्यामध्ये दिसेल, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल। मात्र तुम्हाला खर्चावर नियंत्रण ठेवावं लागेल, कारण खर्चावर नियंत्रण ठेवलं नाही तर बचत होणार नाही, म्हणून खर्चावर नियंत्रण ठेवावं लागेल। जरी आर्थिक लाभ होणार असले तरी खर्चावर नियंत्रण ठेवलं तरच गाठीशी पैसे जमा होतील। नोकरी करणाऱ्यांनी कोणत्याही प्रकारच्या वादात पडणं टाळावं। लक्षात घ्या, कुठल्याही प्रकारचा वाद नोकरीच्या ठिकाणी ओढवून घेऊ नका आणि कोणत्याही प्रकारच्या वादाला टक्कर द्यायला तुम्ही स्वतःहूनही जाऊ नका। या महिन्यात वादापासून लांबच राहा। हा महिना नोकरीमध्ये चांगलं यश देणार आहे, लोक तुमचं काम आणि तुमची ऊर्जा पाहून प्रभावित होतील, पण वादापासून तुम्हाला लांब राहायचं आहे। व्यावसायिकांसाठी सुद्धा महिना चांगला असणार आहे। व्यावसायिक सहली आयोजित केल्या जाऊ शकतात ज्या यशस्वी सुद्धा होतील आणि तुम्ही तुमच्या व्यवसायात प्रगती करण्यात यशस्वी व्हाल। प्रेमसंबंधांच्या बाबतीत सांगायचं झालं तर तुम्ही तुमच्या प्रियकर किंवा प्रियसीपासून कुठलीही गोष्ट लपवू नका, कारण ते अंगाशी येऊ शकतं। मोकळ्या मनाने आपल्या भावना व्यक्त करा, जे तुमच्या मनात चाललंय ते मोकळ्या मनाने सांगा। कुठल्याही गोष्टी लप्पाछप्पी तुमच्या नात्यामध्ये शंका निर्माण करू शकते। कौटुंबिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर कौटुंबिक जीवनात काही प्रमाणात आनंदाचं वातावरण असणार आहे। तुम्हाला कुटुंबातल्या सदस्यांचं सहकार्य लाभणार आहे, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल। कसं असतं, कौटुंबिक जेव्हा आपल्याला पाठिंबा असतो तेव्हा बाहेरच्या कितीही संकटांना आपण लढू शकतो, बरोबर? आणि असाच पाठिंबा तुम्हाला या महिन्यात तुमच्या कुटुंबाकडून मिळताना दिसणार आहे। विद्यार्थी वर्गाबद्दल जाणून घेऊ। विद्यार्थ्यांना शिक्षणात चांगले परिणाम मिळतील, एकाग्रता राखण्यात तुम्ही यशस्वी व्हाल आणि याच एकाग्रतेने तुमचा प्रगतीचा मार्ग सुकर होईल। त्याचबरोबर जर सप्टेंबर महिन्यामध्ये तुम्हाला काही अडचणी जाणवत आहेत असं वाटलं तर तुम्ही एक उपाय करू शकता, तो म्हणजे श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्राचं नियमित पठण तुम्ही सप्टेंबर महिन्यामध्ये केलं तर तुमच्या ज्या काही छोट्या मोठ्या अडचणी आहेत त्या दूर होतील। कन्या राशीच्या लोकांना जर राशी भविष्यात सांगितल्याप्रमाणे अनुभव येत नसेल किंवा असं वाटतंय की नाही आमच्या आयुष्यात काही बरोबर चाललंय असं तुम्हाला वाटत असेल तर मात्र तुम्ही हा उपाय नक्की करून बघा। विष्णू सहस्रनाम स्तोत्राचं नियमित पठण तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकतं। कन्या राशीसाठी सुखी आयुष्य जगण्याचा एक मार्ग आहे आणि तो अगदी सोपा आहे। तो म्हणजे कन्या राशीच्या व्यक्तींनी फार ताण घेऊ नये, भयानक सिनेमे बघू नये किंवा क्रूरपणा असलेले वाङ्मय वाचू नये। हल्ली हॉरर सिनेमांचा ट्रेंड आहे, पण कन्या राशीच्या लोकांनी हॉरर सिनेमे बघणं टाळावं, कारण कन्या राशीच्या लोकांनी सतत सकारात्मक विचारच ग्रहण करावेत आणि चांगल्याच गोष्टी आपल्या आजूबाजूला बघाव्यात, ऐकाव्यात आणि वाचाव्यात, कारण बाहेरच्या सगळ्या गोष्टींचा परिणाम त्यांच्या मनावर फार लवकर होतो। म्हणून चांगली पुस्तकं वाचा, चांगले सिनेमे बघा ज्यातून तुम्हाला काही सकारात्मक विचार मिळतील किंवा तुमच्या जीवनाला दिशा मिळेल अशी पुस्तकं तुम्ही वाचा। जेवढी सकारात्मकता तुम्ही ग्रहण कराल तेवढं तुमचं जीवन सुखद आणि आनंदी होईल। त्याचबरोबर कुठल्याही गोष्टीची चिकित्सा करणं हा कन्या राशीचा स्वभाव असतो खरा, पण
तुम्हाला जर सुखी जीवन जगायचं असेल तर तुमच्या मनामध्ये ईश्वराबद्दल श्रद्धाही हवी, आणि श्रद्धेमध्ये चिकित्सा करून चालत नाही। म्हणून जिथे श्रद्धेचा भाग आहे तिथे आपली बुद्धी थोडी बाजूला ठेवा आणि देवापुढे पूर्णतः समर्पण करा। आपल्या समस्या देवापुढे मांडताना शंका मनात आणू नका। देवापुढे उभं राहताना कुठल्याही शंकेला थारा मनात देऊ नका, म्हणजे तुमची भक्ती देवापर्यंत पोहोचेल। कन्या राशीच्या व्यक्ती जेव्हा मानसिक तणावात असतात तेव्हा त्यांनी निसर्गाच्या सहवासात जावं, कारण निसर्गात गेल्यावर कन्या राशीच्या व्यक्तींना आरामही मिळतो आणि सकारात्मकताही मिळते, हा त्यांचा मूळ स्वभाव आहे। मित्रांनो, कन्या राशीसाठी सप्टेंबर महिना निश्चितच चांगला असणार आहे, पण कन्या राशीच्या लोकांनी त्यांच्या स्वभावात असणाऱ्या काही दोषांवर जर थोडं काम केलं, लक्ष दिलं, तर त्यांचं आयुष्य नक्कीच सुखी आणि समाधानी होऊ शकतं। तुमच्या मनात अजून काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू। अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका।